हॅलो कसे आहात आणि सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच असेल की सहा हजार प्लेटची ऑर्डर द्यायची होती पण मी सहा हजार प्लेटची ऑर्डर नाही दिली पूर्ण कम्प्लीट नाही केली मी मला मी साडेचार हजार प्लेटच ऑर्डर कम्प्लीट केली एका दिवसामध्ये एक दिवस म्हणजे पूर्ण दिवस नाही लागत त्याला एक तीन चार तास लागतात चार एक तासामध्ये ती साडेचार हजार प्लेटची ऑर्डर आपली कम्प्लीट होऊन जाते तर जण मला ही कमेंट्स करतात म्हणजे व्हिडिओ बघून किंवा मशीनला बघून की मशीन खूप स्लो आहे असं म्हणणं आहे त्यांचं मशीन खूप स्लो चालते एवढा स्लो मशीन इतकं स्लो चालणाऱ्या मशीनमध्ये प्रोडक्शन कसं का काय तयार करू शकता आता तुम्ही तुम्हाला हे बघताना दिसते की हां मशीन खूप स्लो चालते पण कसं आहे तुम्हाला सांगू का मशिनींचे प्रकार भरपूर आहेत फुल्ली ऑटोमॅटिक वगैरे भरपूर पाच रोल दहा रोलच्या मशिनी येतात त्याला जागा पण तेवढीच लागते आता आपलं काय असतं काही महिलांचं की छोट्या गुंतवणुकीमध्ये कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आणि कमी जागेमध्ये बऱ्याच जणांकडे जागेचा प्रश्न असतो की आता ज्या मोठ्या ऑटोमॅटिक मशिनी आहेत त्याला जागा जास्त लागते जसं की आता ही रूम आहे माझी समजा तर ह्या रूमचा सा जे ता ता एक साइडचा भिंतीचा भाग असतो ना पूर्ण जी भिंत आहे ना तेवढी भिंत म्हणजे तितकी पूर्ण ते लेंथ असते तेवढी तर आता मला त्याला नक्की मोजवाप नाही सांगतायत माझं मला त्याचं किती आहे काय ते मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा डायरेक्टली मशीनच दाखवेल मशीनचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला बघता येईल की त्याला किती जागा लागते पण हे जे तुम्ही मशीन पाहताय ना हे तुम्ही पाहू शकता याला जागा जास्त लागत नाही एका साईडला बसता आता मी भिंतीला एका साईडला मशीन ठेवलेलं आहे काही जास्त जागा लागत नाही आणि कमी गुंतवणुकीमध्ये दुसरं काय आहे की का मशीन खूप स्लो चालतं म्हणतात तर बघा आपण ड्रोन जे तयार करतो ना तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की ड्रोन जे तयार करतो ना ड्रोन सिंगल सिंगलच निघतो ड्रोन वन टाइम मध्ये चार पाच दहा पंधरा असे निघत नाहीत पण प्लेट आहेत ना प्लेट आता तुम्ही बघून घ्या प्लेट ना मी वन टाईममध्ये आठ दहा किंवा पंधरा तयार करू शकते आता तुम्ही म्हणाल की कसं काय तर मी तिथं जे सर्कल कटिंग आहे ना ते तिथं मोजून ठेवतेय आठ दहा किंवा पंधरा पंधरापर्यंत तुम्ही तयार करू शकता पण काय आहे माहिती आहे का ह्या ज्या प्लेट्स आहेत ना ह्या प्लेट मी ह्याला देते मंचुरियनवाल्यांना देते दहा पण प्लेट काढू शकते पंधरा पण प्लेट तयार करू शकते एका स्ट्रोकमध्ये आणि एका स्ट्रोकचं सेकंड जो खाली येण्याचा सेकंद टायमिंग आहे तो दहा सेकंद आहे पण काय आहे माहिती आहे का ते जी प्लेट आहे ना ती जी प्लेट आहे ना त्यामध्ये ते लिक्विड टाईप असतं थोडंसं ते सॉस वगैरे असतं चायनीज सॉस ते काय मिक्स करून देतात जे मंचुरियनसाठी मी तुम्हाला मंचुरियन आणल्यावरती दाखवेल की या मी ह्यासाठी प्लेट देतो म्हणून तर एक दिवशी मी तुम्हाला दाखवेल ते मंचुरियन आणून की ते कसं असतं लिक्विड टाईप असतं थोडंसं आपलं जे मंचुरियन आपण खातो ना ह्यामध्ये तसंच असतं ते तर त्यात थोडंसं लिक्विड असतं तुम्हालाही माहिती आहे तर त्यासाठी ह्या प्लेट वापरतात म्हणून ना ह्याला थोडंसं सा डीपनेस हवा आहे प्रॉपरली डीप शेप हवाय त्यासाठी मग मी जास्त ठेवत नाही मशीनमध्ये का तर मग जास्त ठेवलं ना की त्याला तो प्रॉपरली शेप येत नाही म्हणून आपण आठ आठच ठेवतो तर दहा सेकंदामध्ये आठ प्लेट तयार होतात आणि दीड तासामध्ये मी टोटल पंधराशे प्लेट तयार करते दीड तास पूर्ण लागतो त्यापेक्षा थोडंसं एक पाच दहा मिनिट कमी लागून जातात कधी कधी पण दीड तास पूर्ण लागतो मला पंधराशे प्लेट तयार करायला म्हणजे तीन तासात किंवा अडीच तासात म्हणा अडीच तास पकडले तरी चालेल अडीच तास जर पूर्ण मशीन चालवली ना तर तीन हजार प्लेट तयार होतात प्रत्येक व्हिडिओ मध्ये पहा बाकी जे शॉर्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा कटिंग मोजताना सर्कल कटिंग मोजताना सुद्धा मी दाखवते प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये माझे मी तुम्हाला माहिती सांगत असते बघणारे प्रत्येक जण म्हणतात मशीन खूप स्लो आहे फालतू मशीन आहे बेकार मशीन आहे पण असं नाहीये बेकार मशीन असतं तर मी एवढ्या दिवस ते घरात ठेवलंच नसतं चांगलं आहे मशीन काही ह्याला दोन डाय पण लावता येतात पण काय आहे की सुरवातीला ज्या वेळेला मी मशीन घेतलं ना तर त्यावेळेला ते म्हणाले की दोन डाय पण ह्याला दोन डाय मॅच होत नाही त्यामुळेच मला हे मशीन चेंज करायचं आहे आम्ही गेलोसुद्धा होत होतो तर मशीनची ट्रायलसुद्धा घेतली पण काय झालं की थोडंसं अडचण आली तर त्यामुळे मग बाकीचे पर्सनल प्रॉब्लेम्स होते थोडेसे तर त्यामुळे मग आम्ही ते सध्या होल्ड केलं पण आम्ही आणू थोड्या दिवसानंतर आम्ही आणू काय आहे की आम्हाला वरती शेडमध्ये मशीन ठेवायचं प्रॉपरली तिथलं थोडंसं काम करून आहे म्हणून मी अजून मशीन आणलेलं नाहीये पण आणू ह्यावरती ते माझं काम चालू आहे बऱ्यापैकी मी देते एका ठिकाणाहून चार ठिकाणी माझ्या ऑर्डर्स जातात आणि लाईववर तर बघू शकता तुम्ही लाईव्ह डेलीच असतात लाईव्हला काही गॅप नसतो लाईव्ह डेलीच असतात प्रोडक्शन डे तयार करते तर लाईव्ह सुद्धा घेते का तर तुम्हाला माहिती व्हावी म्हणून मी त्यासाठी काय करते की डेली लाईव्ह घेते लाईव्हवरती मला बोलता येतं तुम्हाला सगळं स्पष्टीकरण देता येतं पेपरची क्वालिटी वगैरे काय सगळ्या गोष्टी आता मी इथं ना टोटल साडेचार हजार प्लेट तयार करून झालेल्या आहेत माझ्या एक दोन पॅकेट कमी राहिले होते तर ते म्हटलं जाऊ द्या मी नंतर करेल तर दिसताना तुम्हाला वाटतंय का बघून की या साडेचार हजार प्लेट आहेत पण मला माहिती आहे मी तयार केलेले आहेत आणि हे जे तुम्हाला ठेवलेले दिसत आहेत नाही हे एक एक प्लेट नाही आहे ते तीस तीस बत्तीस बत्तीस प्लेट आहेत एकावर एक ठेवलेल्या ते दिसताना तसं दिसतं एका म्हणजे एका ठिकाणी बत्तीस बत्तीस तीस तीस प्लेट आहे तर तो टोटल हे साडेचार हजार म्हणजेच की बघा ना शंभर आणि परत ते पन्नास दीडशे पॅकेट आहेत टोटल एका बॅगमध्ये आपण शंभर पी पॅकेट टाकतो आणि शंभर पॅकेट म्हणजे तीन हजार प्लेट तर आता इथं पॅकिंग करून घेते पॅकिंग करायला काय झालं की मला व्हिडिओ काढायचा होता त्यामुळे मी पॅकिंग थांबवली नाही तर मशीन जेव्हा चालू असते ना त्यावेळेलाच मी पॅकिंग करून घेते खूप साऱ्या महिला आहेत ना ज्यांना असं वाटतं की आपल्याला घरगुती काहीतरी काम मिळावं त्यासाठीच मी तुम्हाला आयडिया देत असते बरेचशा कमेंट्स आहेत त्यावरती सुद्धा मला व्हिडिओ बनवायचे आहेत पण मग मी बनवेल हळूहळू बनवते मी एक एक व्हिडिओ हळूहळू बनवते तुम्हाला माहिती व्हावी त्यासाठी मी लाईव्ह मध्ये मा दाखवते माझं काम कसं चालतं ते प्लेट तयार करून दाखवते परत सर्कल कटिंग ठेवून दाखवते कारण कसं असतं बरेचसे जण काहीच जण असतात ना सगळेजण ऑल लोक थोडी ना लाईव्हला जॉईन होतात ते नंतर पाहिल्यावरती म्हणतात मशीन खूप स्लो आहे किंवा बेकार आहे किंवा एखाद्याला अनुभव आला चुकीचा अनुभव आला तुम्हाला एखाद्याला व्यवसायाचा तर ते निगेटिव्हिटी पसरून देतात की नाही हा व्यवसाय आता मला ज्या वेळेला लोक जॉईन होतात ना ते बघतात ना तर ते सुद्धा कमेंट्स करतात की नाही हा व्यवसाय करू नका चिटिंग आहे फ्रॉड आहे वगैरे वगैरे काय 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 बोलत राहतात असं मी माझं काम करते ज्या वेळेला मी लाईव्ह येते त्यावेळेला मी फक्त लाईव्हला माहिती देतेच तुम्हाला प्रत्येक लाईव्हला प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवसाला एक एक नवीन 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 लोक जॉईन होतात त्यामुळे त्यांना माहिती नसतं तर माहिती देते मी भरपूर ठिकाणावरून कॉल्स येतात वेस्ट बेंगॉल वगैरे आता खाल खालपर्वा तर वेस्ट बेंगॉल हैदराबाद वगैरे अशा ठिकाणावरून कॉल आले होते तर कसं आहे तुम्हाला माहिती नाही आहे म्हणजे मला माहिती नव्हतं तर मी व्यवसाय चालू केला आता माझ्या मार्फत बऱ्याच जणांना माहिती होते तर त्यांना मग व्यवसायाची कसा करायचा काय करायचं या गोष्टीची एक आयडिया येते कारण पेपर कुठला वापरायचा मशीन कुठे खरेदी करायचं मशीन कितीला मिळतं बरेचसे प्रश्न असतात सुरुवात कशी करायची मार्केटिंग कशी करायची आणि त्यानंतर पॅकिंग कितीचं करायचं ते मार्केटमध्ये कितीला विकायचं खूप सारे प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये देत असते लाईव्हवरती सांगत असते की एवढ्या एवढ्याचं पॅकिंग करायचं त्यानंतर मार्केटिंग कशा कर प्रकारे करता येईल ये। असं नाही की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्लेट घेऊन फिरावं लागेल रोजच्या रोज फिरावं लागेल तसं नाही आहे आणि बरेचसे कमेंट्स आहेत व्हिडिओवरती त्यावरती सुद्धा आपल्या ब्लॉगवरती त्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवायचे आहेत मला हळूहळू हळूहळू एक 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 व्हिडिओ बनवते आणि थँक्यू सो मच तुम्ही मला छान सपोर्ट करताय तुमच्या आशीर्वादा आणि प्रेमामुळं मी इतक्या पुढं आले व्यवस्थित चालू आहे माझं सगळं आणि असा सपोर्ट मला राहू द्या पुढे मी तुम्हाला माहिती देते आता तुम्हाला सांगते आजचा हा आज हा ब्लॉग अपलोड होणारच आहे तर आज अठ्ठावीस तारीख आहे आणि आज एका कस्टमरचं मशीन डिस्पॅच होणार आहे त्यांनी दहा रोलचं मशीन घेतलंय मी दहा रोलचं मशीन कसं आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकेलच दहा रोलचं तर नाही आहे आय थिंक माझ्याकडे पण पाच रोलच्या मशीनचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी अपलोड करेलच तर तुम्ही बघून घ्या की फुल्ली ऑटोमॅटिक मशीन कशाप्रकारे येतं ते आणि चॅनलवरती तुम्ही लोक नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्या कस्टमरचं मशीनचं जर आपल्याला हे मिळालं डेमो मिळालं तर आपण व्हिडिओ टाकूच त्याचा तर इथं आता पूर्णपणे ना पॅकिंग म्हणजे मला खूप वेळ झालेला आहे पॅकिंगसाठी कारण उशिरा ऑर्डर दिली मी जरा साडे दहा वाजता नेऊन दिली जास्त लांब नाही आहे जवळच आहे साडे दहाला ऑर्डर दिली टोटल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी काही माहिती असेल तर नंबर दिलेलाच आहे त्यावरती संपर्क साधा मेसेज करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत